आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सावकाश सावकाश. अरे हे काय, तू अजून घरीच आहेस? दुपारी तुझी दामिनी टेक्सटाईल बरोबर मीटिंग होती ना? आय नो आय नो आय नो, पण मी ती सायवीला सांगितली अटेंड करायला. मला जरा अर्जंट कामाला होतं त्यामुळे बाहेर जावं लागलं. पण डोंट वरी, मी सायवीला सगळं नीट एक्सप्लेन केलं होतं, सो त्याने व्यवस्थित हँडल केलं असेल. अरे पण तू गेला असतास तर चांगलं इम्प्रेशन पडलं असतं, मग तू का नाही गेलास? मीच म्हटलं ताई त्याला एक दिवस ऑफिसला जाऊ नकोस म्हणून. व्हॉट का? अगं मी अंजली बरोबर शॉपिंगला गेलो होतो बाहेर म्हणून. मीच म्हटलं हे पण ताई त्याला, नाही आता त्याचं लग्न जवळ आलंय ना, मग एकमेकांची नीट ओळख झाली पाहिजे, एकमेकांबरोबर वेळ घालवला पाहिजे, म्हणून म्हटलं त्याला घेऊन जातील जरा. आय सी. दोघांनी एकत्र वेळ घालवायला हवा हे करेक्ट आहे, पण ती वेळ आपण ठरवली असती तर बरं झालं असतं ना. म्हणजे? म्हणजे प्लॅन करून, लाईक जेव्हा देवांची मीटिंग नसेल किंवा त्याला काम नसेल तेव्हा तो तिला बाहेर फिरायला नेऊ शकला असता. पण काम असताना काम सोडून फिरायला जाणं हे बरोबर आहे का? कसं आहे ना वाहिनी, तुझ्या देवासारखं नाहीये. तू कशी तुझ्या देवासमोर? तुला वाटलं की आपली हात जोडून बसतेस आणि तुझा देव हा तुझ्यासाठी 24/7 अवेलेबल असतो, हो की नाही? पण कामाच्या बाबतीत तसं नसतं. चार मीटिंग्स असतात, मोठे बिझनेसमॅन असतात जे आम्हाला काही वेळ देतात आणि ती वेळ आम्हाला पाळावी लागते. सॉरी ताई. सॉरी म्हणायची काही गरज नाहीये तशी. एका अर्थी देवांशी आणि तिची भेट झाली हे बरंच झालं, पण यामुळे त्याचं कामाकडे दुर्लक्ष होऊ नये एवढंच वाटतं मला. येस आई, इनफॅक्ट मी शॉपिंग नंतर मीटिंग अटेंड करायला जाणारच होतो, पण एक इमर्जन्सी आली त्यामुळे तिथे जावं लागलं. इमर्जन्सी? ऍक्च्युली झालं असं की कमॉन देवांश, कमॉन. वहिनीचं एक वेळ मी समजू शकते, ती जरा एक्स्ट्रीम इमोशनल आहे. म्हणजे समोरच्याला नुसतं रडताना जरी बघितलं ना तरी हिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ही ढसा ढसा रडायला लागते. पण तू तू तरी रॅशनल विचार कर. कोणीतरी हा असा व्हिडिओ टाकतो, तो व्हिडिओ बघून तू डायरेक्ट हॉस्पिटलला जातोस मदत करायला. कमॉन देवांश, ही अशी माणसं आहेत ना जेव्हा त्यांना पैशांची गरज असते तेव्हा असे व्हिडिओ मुद्दाम टाकतात, म्हणजे आपल्यासारखी माणसं त्यांना मदत करतील, आपला ते फायदा घेतील म्हणून ते हे सगळं करतात. देवांश, अरे मला वाटलं होतं तू या सगळ्या गोष्टीची शहानिशा करशील, प्रॉब्लेम कितपत खरा आहे खोटा आहे हे बघशील आणि मग मदत करशील. हे सगळं आधी बघायचं असतं बाळा. आई, आई मी केली आहे चौकशी पूर्ण, मी डॉक्टरांशी पण बोललो आहे. डोंट वरी, सगळं नीट आहे. इनफॅक्ट त्या मुलीला खरंच गरज होती अगं आपल्या मदतीची. ओके ओके गुड की तू जाऊन त्यांना मदत केलीस. पण तुला असं वाटतं की ज्यांना तू मदत केली आहेस त्यांनाही तुझी मदत कधी लक्षात पण राहील? आपण केलेली मदत लक्षात राहणार आहे की नाही यासाठी आपण मदत नसतो करत. नाही, मदत करून आपल्याला बरं वाटतं म्हणून आपण मदत करतो. आणि पैशांची मदत ही आपल्याकरता तर फार मोठी गोष्ट नाहीच आहे, पण तरी सुद्धा काही लोक अशी असतात त्यांची परिस्थिती नसते तरी सुद्धा निस्वार्थपणे ते लोकांची मदत करतात. आणि आय गेस ती लोक खूप ग्रेट असतात.
देवांश, तुझे विचार ना खूप चांगले, आणि तुझ्या या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून मी तुला सतत अलर्ट करत असते. बर, मला एक आता मीटिंग आहे, सो मला जायला हवं. बाय. हो, पुढच्या आठवड्यात बोलवलंय. असं कसं? अगं तुला ना भेटता नाही जाणार आहे मी. हो, झालं का सुरू तुझं? आल्या आल्या? सॉरी, मी करते फोन. बाय. चहा बिस्किट खाऊन घे, जरा काहीतरी जाईल पोटात. मी एकटी नाही खाणार आहे, तू पण खायचेस माझ्यासाठी. हे बघ बाळा, मी खाईन ना नंतर, तू खाऊन घे रजा. असू, आज आपण एकत्र खाऊया. अग सई, मला तुझं फार कौतुक वाटत. हा, नेहमी जटत असतेस दुसऱ्यांसाठी. शाबास आई. देवान सर, त्यांच्या आईसारखी माणसं असली ना तर दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा हुरूप ना माझा आणखी वाढतो. म्हणजे या जगात अजून सुद्धा चांगली माणसं आहेत यावर विश्वास बसतो. देवान सरांनी त्या मुलीला मदत करून तिचा जीव तर वाचवलाच आहे, पण त्याचबरोबर त्यांच्या आईने सुद्धा मदत केली. त्यांनी रक्तदान करून त्या निकिताला एक नवीन जीवनदान दिलंय. सई, तू तो व्हिडिओ केला ना, फार चांगलं केलंस बघ. त्यामुळे त्या लोकांना कळलं तरी ना निकिताला मदतीची गरज येते. हो ना. अंजली, अगं काय झालं राघवायला तुला? काय सगळं? अंजली, तुला कशाचा तरी राग आलाय हे कळतंय, पण म्हणून तू अण्णाचा अपमान करशील? शट अप, जस्ट शट अप. सई, एक शब्दही बोलू नकोस. आधीच माझं डोकं जाम फिरलंय, तू अजून मला लेक्चर देऊन ते फिरवू नकोस. आणि नशीब समज फक्त कप फेकलाय. खर तर ना तुलाच घरातून बाहेर फेकायला पाहिजे.